रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या आरोग्य यंत्रणेचे 3:13 वाजले असून महाड तालुक्यातील बिरवाडी विनेरे आदी प्राथमिक आरोग्य केंद्रे समस्यांनी ग्रासली आहेत. अपूर्ण कर्मचारी संख्या, कंत्राटी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी निवासस्थानांची दुरावस्था, निधीची कमतरता यामुळे रुग्णांचे मात्र हाल होताना दिसत आहेत. विनेरे विभागातील वसाप ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 15 अधिक गावे येतात. जवळपास 22,000 लोकसंख्या असलेल्या या परिसरात हे एकमेव रुग्णालय आहे. मात्र या ठिकाणी कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नाहीत, शिवाय लेखनिक, शिपाई, नर्सेस अशी अनेक पदे देखील रिक्त आहेत. रुग्णालयाला पुरेसा निधी नसल्याने परिसरात गवताचं साम्राज्य पसरलंय. कर्मचारी निवासस्थानांची दुरावस्था झाली आहे, त्यामुळे या ठिकाणी अवघे 2 कर्मचारी आपल्या कुटुंबासह जीव मुठीत घेऊन राहत आहेत. ज्या शासनाकडून ज्या पाहिजे गरजा त्या इथे पूरक नाही आहेत. कारण इथे महाडमध्ये 24 किलोमीटर बाहेर जावं लागतं, 24 किलोमीटर जावं लागतं कुठे महाडमध्ये. तर इथे ते अवेलेबल डॉक्टर रेग्युलर नसतातच इथे. कारण आता ही मॅडम आता गेले बघा, त्याच्या गावी गेले 2 दिवसासाठी, शनिवार रविवार. आता हे डॉक्टर असतात महाडला, इथे रात्री कोण डॉक्टर आहे? कोणच नाही डॉक्टर. आणि ह्या परिसरात कोण डॉक्टर राहत पण नाही आहे. 24 किलोमीटर इथे कोण डॉक्टरच नाही आहे. एक वेळा येतो त्यावेळी मला असं निर्णय येते या हॉस्पिटलला हे कुर्ल्यापासून ते फालकडेपर्यंत इथे लोक या हॉस्पिटलचा सुविधा, आरोग्याचा सुविधा लाभ घेतात. पण त्या दृष्टीने इथे त्या पद्धतीने औषध पुरवठा होत नाही. काही कित्येक वेळेला औषध पुरवठा विकसित न झाल्यामुळे लोकांना ग्रामीण भागातील लोकांना इथल्या लोकांना महा ठिकाणी औषध घ्यायला लागतो. 24 किलोमीटर अंतरावरती तर इथले जे स्थानिक जे पुढारी आहेत ते त्या दृष्टीने इथं हॉस्पिटलच्या त्या लेवलला लक्ष देत नाही. एखादा काही काम असेल तर काम घेण्यापुरते इथे येतात ठेका घेण्यासाठी. पण ह्या ज्या लोकांना आरोग्य सुविधा लागतात त्या कशा पुरवता येतील त्याकडे त्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. ह्या दवाखान्याची इतकी अवस्था बेकार आहे की स्टाफ पूर्ण नाही आहे. बरोबर आहे, रात्रीची तर लाईट पण सुद्धा भेटत नाही आहे. आणि आजूबाजूला हे जो गवत आला आहे ह्याच्याने दवाखाना आहे का काय आहे तो पण दिसत नाही आहे. तर प्रशासनाला माझी एक विनंती आहे की लवकरात लवकर याच्याकडे लक्ष द्यावा. आणि स्टाफ एवढा दवाखाना स्वच्छ आहे म्हणजे म्हटलं चांगली इमारत आहे पण स्टाफ नाही आहे. तर ह्याची लवकरात लवकर व्यवस्था व्हावी ही प्रशासनाला माझी एकच विनंती आहे. धन्यवाद. 2-3 प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये. एक आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर सुरक्षा रक्षक अगोदर होते, ते सुरक्षा रक्षक सध्या उपलब्ध नसल्यामुळे रात्री 11 पेशंट आल्यानंतर ते अटेंड करणं थोडस अडचण येतात ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कर्मचारी वर्ग एक अपुरा आहे. शिपाई सध्या फक्त आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात एक आहे, ते पण कंत्राटी आहे. आणि क्लर्क नाही आहे. आणि एक परमनंट वैद्यकीय अधिकारी ते नसल्यामुळे आर्थिक प्रशासकीय कार्यभार तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत चालवत होतो. तर रुग्णालयीन कामकाज वगैरे आपल्या स्तरावर आपण जेवढं प्रयत्न होईल तेवढं आपण पूर्ण त्यांना उपचार देतोय. आणि कर्मचाऱ्यांचे निवासस्थान वगैरे जे आहेत त्याचे पण सध्या थोडस दुरावस्था झाली, त्याबाबत आम्ही बांधकाम विभागाशी पाठपुरावा